राजकीय विधानसभा निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये नवा सत्ता संघर्ष सुरू झालाय. संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप शिवसेनेचं नाराजी नाट्य. युतीतला सत्ता संघर्ष शिगेला. निवडणुकीनंतर सूर बदलला. लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे गोडवे गाणारे भाजप शिवसेनेचे नेते आता एकमेकांविरोधात जाहीरपणे बोलू लागलेत. त्याचं कारण म्हणजे भाजपला एकहाती सत्ता गाठता न आल्यानं शिवसेनेचं वजन वाढलंय. खरं तर राज्यात ऐन दिवाळीत तोंडावर परतीच्या पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं बळीराजा हताश झालाय. मात्र युतीचे नेते सत्तेचं गणित जुळवण्यात मशगूल आहेत. सत्तेच्या सारी पाटावर आता शह काटशहाचं राजकारण सुरू झालंय. आता युतीत सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला असून विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा सूर बदललाय. सत्ता समीकरण जुळवताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न युतीतल्या नेत्यांकडून होतोय. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भलामण केली आहे. त्यामुळे राऊतांची ही भूमिका सेनेची अधिकृत भूमिका आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. सत्तेचा सोपान गाठण्यासाठी शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार का? आणि तसं झाल्यास राष्ट्रवादीशी जुळवून घेताना सेनेचा राम मंदिराचा प्रश्न कसा सुटणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. भाजप शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू असताना शिवसेनेत लोकनियुक्त आणि मागच्या दारानं आलेल्या आमदार खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर युतीतील हा सत्ता संघर्ष नेमका कुठल्या दिशेनं जातोय हे पाहणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी जे कल दिला त्या कलाच्या आधारावरती शिवसेना आणि भाजपा सत्ता स्थापन करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं शिवसेनेचे नेते वक्तव्य देत आहे त्यावरून भारतीय जनता पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहे. शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचमुळे सत्ता स्थापनेसाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता आहे. कारण की सध्या सत्ता स्थापनेचं राजकीय नाट्य सुरू आहे. नवी दिल्लीहून विजन रिश प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसच नेतृत्व करतील आणि ठरल्याप्रमाणे सगळं होणार असं सांगत एकनाथ खडसेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचं सुतोवाच केलंय. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सांगितल्याप्रमाणे झालंच पाहिजे अशी स्पष्टोक्ती सुद्धा खडसेंनी केली आहे. वैयक्तिक नाथाबुंधा असं कोण वाटतं की आदित्य झाला पाहिजे की भाजपचे झालं पाहिजे की अन्य असं दुसरा कोणी झाला पाहिजे? मला वाटण्याचा न वाटण्याचा प्रश्नच नाही. हे जे असतात अग्रीमेंट आम्ही करत आलो इतके वर्ष मी प्रमुख होतो या वाटाघाटीचा या सरकारचा. त्यामुळे जे काही विषय राजकीय दृष्ट्या एकमेकांचे चर्चेकडून ठरलेले असतात त्याचं पालन दोघांनी करायचं असतं ते करत आले. आताही माझी अपेक्षा आहे की जे ठरलं असेल त्याप्रमाणे काय होईल त्याच्यात शंका घेण्याचं काही कारण नाही. गडकरींचे नाव मध्ये समोर होते की त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं अजिबात नाही. माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी सांगितलंय, अमितजी शाह यांनी सांगितलंय की देवेंद्रच लिडरशिप करतील. त्यामुळे ह्याचा हा होईल का तो होईल का प्रश्न पुढे येतो. देवेंद्र किंवा ज्यावेळेस आमचे केंद्रीय अध्यक्ष येऊन सांगतात आणि माननीय पंतप्रधान सांगतात त्याच्या ज्यावेळेस आमचे अध्यक्ष म्हणतात की दिल्लीने देवेंद्र ठाकरे नरेंद्र नाही हा देवेंद्र तर फायनल आहे. त्याच्यामध्ये शंका काही नाही. तेव्हा कोणताही पक्ष असेल किंवा तो निवडून येण्याच्या दृष्टीने विचार करतो. त्यांना असं वाटलं की नाथाहून निवडून येणार नाही म्हणून द्यायला त्या तुम्हाला सांगितलं का तिकीट कशामुळे दिलं? मला अजून तरी माहिती नाही मला कशामुळे दिलं नाही. पण हे निश्चित आहे की हे सांगितलं होतं.
तर विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केलाय. सत्ता स्थापनेचा निर्णय शिवसेना आणि भाजपने एकत्रित बसून घ्यावा अशी भूमिकाही यावेळेला त्यांनी घेतली. तसंच शिवसेना लेखी आश्वासन मागत असल्यास भाजपने त्यावर विचार करावा असं आवाहन सुद्धा आठवलेंनी केलंय. 30 तारीख को जो मतलब बीजेपी के लोग और जो मित्र पार्टियों के लोग जो चुनकर आए हैं तो उनकी मीटिंग दिल्ली में मतलब अपने मुंबई में हो रही है और उस मीटिंग में नेता का चयन हो जाएगा और मुझे विश्वास है कि देवेंद्र फडणवीस जी को नेता के रूप में लोग जरूर मतलब बीजेपी के और मित्र पार्टियों के नेता के रूप में उनकी उनके नाम फाइनल हो सकता है और उसके बाद बीजेपी और शिवसेना मिलकर जल्दी जल्दी सरकार बनाए. पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला मतदारांना तब्बल 1,00,000 साड्या वाटणार आहेत. पण या साडी वाटपावरून पुण्यामध्ये राजकारण रंगलं असून विरोधकांनी सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. कोथरूड मध्ये होणार 1,00,000 साड्यांचं वाटप. चंद्रकांत पाटलांची अनोखी भाऊबीज भेट. मात्र साडी वाटपावर विरोधकांचं टीकास्त्र. पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात तब्बल 1,00,000 साड्यांचं वाटप करणार आहेत. विशेष म्हणजे मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोथरूड मधल्या प्रामुख्याने धुणभांडी करणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना भाऊबीजेची एक साडी भेट द्यावी म्हणून मी मोठ्या प्रमाणात लोकांना अपील करतो आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी नरेंद्र मोदी सांगितले. चंद्रकांत पाटलांच्या या साडी वाटपाविषयी काही भाजप नगरसेवकांनी खासगीत नाराजीही व्यक्त केली आहे. तर मनसेनं या साडी वाटपावर थेट आक्षेपही घेतलाय. हे साडी वाटप म्हणजे कोथरूडच्या मतदारांचा अपमान असल्याची टीका मनसेच्या पराभूत उमेदवारानं केली आहे. 1,00,000 साड्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील वाटणार आहेत. खरं तर हे दुर्दैवे विकासाचं राजकारण करायचं सोडून हे कुठलं आमिष, हे कुठली साडी वाटण्याचा प्रकार. विधानसभा निवडणुकीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत आहेत. आता साडी वाटपामुळे पुन्हा एकदा कोथरूड मध्ये त्यांची चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे हे 1,00,000 साड्यांचं वाटप कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून पुणे शहरात राजकारण रंगण्याची शक्यता आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.